बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माता करण जोहरचा आज वाढदिवस आहे. धर्मा प्रोडक्शनचे सर्वेसर्वा यश जोहर यांचा करण हा मुलगा असून त्याने आज एक प्रसिद्ध निर्माता दिग्दर्शक अशी आपली ओळख निर्माण केली. करण जोहरचं पर्सनल लाईफ नेहमीच चर्चेत असतं. त्याने अद्याप लग्न केलं नसलं तरी त्याला सरोगसीद्वारे दोन मुलं असून यश आणि रुही अशी त्यांची नावं आहेत. लॉकडाऊनमध्ये या मुलांसोबतचे व्हिडिओ करण सतत सोशल मीडियावर शेअर करत असतो. करण जोहरचं एकेकाळी एका अभिनेत्रीवर प्रचंड प्रेम होतं आणि त्यानेच ही गोष्ट अनेक मुलाखतींमध्ये कबूल देखील केली होती. करण आणि ट्विंकल खन्ना एकाच शाळेत शिकत होते. लहानपणापासूनच त्यांची खूप चांगली मैत्री होती. करणला ट्विंकल खूप आवडायची आणि त्याला तिच्यासोबत लग्न देखील करायचं होतं. ही गोष्ट अक्षय कुमारला देखील माहीत असून यावरून त्याने कॉफी विथ करण या कार्यक्रमात करणची टर देखील उडवली होती. कुछ कुछ होता या करणच्या पहिल्या चित्रपटात टीना ही भूमिका ट्विंकल खन्नानं साकारावी असं करणला वाटत होतं. पण ट्विंकलने या चित्रपटात काम करण्यास नकार दिला होता. विशेष म्हणजे ट्विंकलला सगळे टीना या नावानेच हाक मारत असल्याने त्याने या चित्रपटातील नायिकेचं नाव टीना ठेवलं होतं. राज कपूर, यश चोप्रा, सूरज बडजात्या यांच्या कामाचा त्याच्यावर खूपच प्रभाव होता. त्यामुळेच त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्याने यश चोप्रा यांचा मुलगा आदित्य चोप्राकडे दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे या चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. तिथेच तो चित्रपट निर्मितीतील अनेक बारकावे शिकला आणि कुछ कुछ होता या चित्रपटाद्वारे त्याने त्याच्या दिग्दर्शकीय करिअरला सुरुवात केली. त्याच्या पहिल्याच चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. त्याला पहिल्याच चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कारही मिळाला. त्यानंतर त्याने कभी खुशी कभी गम या चित्रपटाचं दिग्दर्शन करत पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकली. रुई, यश, वेअर आर यू गोइंग? रुई, वेअर आर यू गोइंग? एअरपोर्ट. यू गो टू द एअरपोर्ट? But the airport, there are no flights that can take you anywhere. We can go inside the bag. You'll go inside the bag? Okay. Rui, you'll also fit inside this bag? No. Okay, and where will Dada go? In this big bag. But Dada's very big, he will not be able to fit in this bag. And Yash, what have you become? Hello, Yash. Mm-hmm. What have you become, a potter? And go where? Airport. Okay. Bye bye. Bye, Yash. Bye. Say toodles. Say toodles, Yash. Yash, what are you doing? Ah!